संत तुकडोजी महाराज प्रार्थना करतात, सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ. मित्रांनो, सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वचे माझे घर ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसा माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ही संतांना नको आहे. आपल्या चांगल्या मनाने निर्माण केलेली कृती जगात केव्हाही महत्वपूर्ण ठरते. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात. सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते, ते सगळ्यांना सावली देते, त्याची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनानं पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून ते आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्था पलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे आणि हेच त्यांच्या उपदेशातील वर्म आहे.